म्हणजे आम्ही पण नाही, आम्ही पण सुरक्षित आहे. बोल. नमस्कार. या फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. आताच काही पत्रकार सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना भेटले. अनेक शंकांचं किंवा अनेक जे काही प्रश्न होते या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही अर्धा पाऊण तास चर्चा केली. आणि या चर्चेमध्ये नक्की काय पुढं आलं, काय समोर आलं, या संदर्भात आपण सांजचे संपादक अविनाश कुलकर्णी यांच्याशी संवाद साधणार आहोत. अविनाश सर, आज जिल्हाधिकाऱ्यांनी काय सांगितलं? सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, आम्ही दोघंच नव्हतो तर आणखी 5-7 पत्रकार होते विविध संस्थांमध्ये सोलापुरात काम करणारे. आणि कालपासून चाललं होतं की नक्की काय स्थिती आहे. लोकांमध्ये फार शंकागुशंका, सगळे रिकामे आहेत, लोक घरी बसल्या आणि प्रत्येकाला काहीतरी सुचतं आणि कुठनं तरी काहीतरी व्हॉट्सअपवर कळतं आणि मग शंका वाढतात, अफवा वाढतात. प्रत्यक्ष जागेवर जाण्याची स्थिती कोणाचीही नाहीये, संचारबंदी लागू आहे. मग अशा काळात आता सध्या शहरात काय स्थिती चालू आहे, तर दररोज दुपारी आणि संध्याकाळी सद्यस्थितीमध्ये जिल्हाधिकारी हे स्वतःहून जी सद्यस्थिती आहे त्याचं निवेदन प्रसार माध्यमांना देणार आहेत बाईट स्वरूपामध्ये. जे मग आपल्याला आपण व्हिडिओ त्यांचा तो आपण सगळीकडे बघू शकतो. साधारणतः दुपारी 12:00 सुमाराला आणि संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान त्यांचं बाईट येईल, जर मिटिंगा बैठका नसतील तर. पण त्यांचं एक त्यांनी भावनिक आव्हान केलं, हे सगळं ठीक आहे म्हणले, आपण करत राहू, गंभीर स्थिती आहे, ही स्थिती निश्चित आपण सुधारू शकतो, फक्त तुमचं मला सहकार्य पाहिजे आहे सोलापूरकरांचं. मला ही साखळी तोडायची आहे, जे वेगानं हा प्रसार वाढतोय त्याची साखळी तोडायची, त्यासाठी 3 दिवस तुम्ही घरामध्ये बसा, सहकार्य करा, त्याच्यामध्ये बऱ्याचसं आपल्याला यश येईल. आणि नंतरच्या काळात पुढे काय करायचं त्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सगळं विचारलं की एवढा प्रसार का वाढतोय, किंवा हे सुरुवात लागण कशी झाली लॉकडाऊन असताना. तर ते म्हणले पोलीस त्यांच्या पातळीवर ट्रेकिंग करतायत आणि तपासणी करतायत आणि त्याचं कारण आल्यानंतर कळू. पण ही कारणं शोधण्यासाठी बाहेर पडण्यापेक्षा लोकांनी घरात बसावं, निश्चित वेळ निश्चित सगळी माहिती त्यांना मिळेल. आणि कायदे काही आहेत त्याची तुम्ही माहिती करून घ्या. त्या व्यक्तीची ओळख देता येत नाही, त्या व्यक्तीच्या कुटुंबियांची ओळख देता येत नाही. आपत्ती निवारण कायद्यामध्ये अशी इतकी अनेक बंधनं आहेत जी सरकारवर आहेत, जनतेवर सुद्धा आहेत, तर त्याची बंधनं आपल्याला सगळ्यांना पाळावी लागतील. नुसत्या चर्चा, नुसत्या अफवा, नुसते लोकांविषयी एकमेकांविषयी गैरसमज पसरवल्याने नुकसान सगळ्यांचंच होणार आहे, सगळ्याच समाजव्यवस्थेचं होणार आहे. तर सगळ्यांनी पोलिसांवरती प्रशासनावरती विश्वास ठेवावा, इतके दिवस सहकार्य दिलं त्याबद्दल द्यावं. पण आता स्थिती त्यांनी थोडीशी गंभीरतेकडे झुकलेली आहे हे बोलता बोलता मान्य केलं, पण त्यांनी धीर सोडलेला नाही. तुम्ही धीर सोडू नका प्रसार माध्यमात काम करणाऱ्या लोकांनी, फक्त सगळ्यांनी आपला जीव या वेळेला वाचवणं, आपण या आजारापासून जास्तीत जास्त दूर राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे, ह्याला जीवनात सर्वोच्च प्रायोरिटी द्या असं त्यांनी सांगितलेलं आहे. मिलिंद शंभरकर यांचा स्वभाव सोलापूरकर आता बरेचसे जण जाणतात. अत्यंत मवाळ पद्धतीनं त्यांनी हे सगळं निवेदन केलेलं आहे. त्यांचं हे भावनिक आव्हान ऐकताना अनेक ते प्रशासनाविषयीचे जे समज गैरसमज जे होते, तर त्याच्याविषयीचा जो थोडासा तो कसं मागं गेलं, त्यांनी ही माहिती देण्याबाबत किंवा माहिती संकलनाबाबत काय अडचणी येतात ते मांडल्यामुळे बरेचसे गैरसमज दूर झालेत असं मला वाटतं. शिवाजी, तुझं म्हणणं काय? बरोबर आहे अविनाश सर. जिल्हाधिकाऱ्यांनी खरंच सगळ्यांना अत्यंत पोटदिडकीनं आणि अत्यंत भावनिक पद्धतीने आव्हान केलंय की सोलापूरची परिस्थिती भयानक आहे. खऱ्याच अर्थानं 15 रुग्ण झालेले आहेत आणि सोलापूर हे रेड झोन मध्ये आलेलं आहे. त्यामुळे ही सर्व साखळी तोडण्यासाठी जे 3 कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत, या ठिकाणी 350 पोलीस खडा पहारा देत आहेत आणि या ठिकाणी इथले लोक बाहेर आले नाही पाहिजेत, बाहेरचे लोक त्यांच्या संपर्कात नाही आले पाहिजेत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे कठोर पाऊल उचललेलं आहे. आज दुपारी 2 वाजल्यापासून शहरामध्ये 100% संचारबंदी असणार आहे. उद्यापासून 3 दिवस सलग बँका बंद राहणार आहेत, भाजीपाला देखील तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांनी हे कठोर पाऊल उचललेलं आहे, आपण त्यांना साथ देऊया. अजून बरेच काही छोट्या मोठ्या गोष्टी होत्या शहरात अफवा पसरले जातात आणि एवढे मेले एवढे पॉझिटिव्ह आहेत, या संदर्भात देखील जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केलं. या संदर्भात काय सांगाल? ज्या वेळेला ही आकडेवारी येईल त्यावेळेला आपल्याला कळणारच आहे ना, किना विनाकारण कशाला 25 निघाले, 15 निघाले, 10 निघाले. जो जो काही माणूस निघेल त्यांच्याविषयीचा पूर्णपणे सिव्हिल सर्जनकडून आलेला अहवाल, तो अहवाल अधिकृत केल्यानंतरच जिल्हाधिकारी जाहीर करतात. त्यामुळे तुम्हाला जरी मोठी संख्या कळली असली तरी ती तुमच्यापर्यंत ठेवा. जोपर्यंत सरकारी पातळीवरती त्याला मान्यता मिळत नाही तोपर्यंत आपल्या गप्पांना आपल्या चर्चांना काही महत्व नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जरी आपल्याला कोणताही आकडा कळला तर त्या आकड्यांनी काय होणार आहे समाधान, आकड्यापेक्षा आपण आपला जीव सांभाळणं फार महत्वाचं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी असं सांगितलं, माझ्या बरोबर विनायक भटकर जे तरुण भारतचे प्रतिनिधी आहेत ते होते. तर विनायक जी, आपल्याला याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी जी सगळी मतं मांडली त्याविषयी चालू काय मत तुम्ही सांगा वाचकांना. जिल्हाधिकारी म्हणतात की परिस्थिती फार गंभीर आहे, लोकांनी घरात बसलं पाहिजे तर सोलापूर सुरक्षित राहील.
आणि कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. जी माहिती आहे ती प्रशासन कोणत्याही प्रकारे लपवालपी करणार नाही, ती प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून लोकांसमोर येणारच आहे. त्यामुळे अफवा पसरवू नका आणि घरात बसा, हे फार अत्यंत पूर्णपणे सांगितलेलं आहे. इतके दिवस जिल्हा प्रायोरिटी होती, इतके दिवस आम्ही लोकांना जास्तीत जास्त त्यांच्या घरापर्यंत माल मटेरियल काय जो असेल तो मिळेल याच्यासाठी प्रायोरिटी. पण आजच्या घडीला माझी प्रायोरिटी लोकांचे जीव वाचावेत यासाठी आहे. त्यामुळं निश्चितपणे त्यांनी तेही मान्य केलं की लोकांना याचा त्रास होणार आहे, घरात बसून निश्चित त्रास होणार आहे, परंतु ह्याच्याशिवाय दुसरा काही उपाय नसल्यामुळं हे कठोर पाऊल मला उचलावं लागतंय. ह्याच्या मागचं गांभीर्य शाण्या लोकांनी सगळ्यांनी सोलापूरकरांनी ओळखावं. इतक्या दिवस दिलेला प्रतिसाद आहे, आपण चांगली स्थिती हाताळत आणलेली होती, पण कुठून काहीतरी झालेलं आहे आणि ते त्यांनी मान्य केलंय की त्याचाही शोध लागेल. परंतु आता ही वेळ नाहीये, आपली वेळ आता फक्त आहे की हा ही साखळी तोडण्याची, आणि त्यासाठी त्यांनी सांगितलं. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना काही मुद्दे सांगितले तर लोकांनी आमच्याकडे पर्यंत तक्रारी केली की आम्हाला औषध दुकानांचं काय, तर त्यांनी सांगितलं औषध दुकानं जी मेडिकल दवाखान्यांमध्ये जे मेडिकल स्टोअर्स चालू आहेत ते चालू राहतील, किराणा दुकानं वगैरे सगळी बंद राहतील, फक्त दूध अत्यावश्यक आहे ते सकाळी त्यांनी 3 तास सकाळच्या वेळेला त्याची सुविधा ठेवलेली आहे. पेट्रोल सर्वसामान्य माणसाला मिळणार नाही, त्याला फिरायचंच नाहीये, त्यांनी पेट्रोल भरायचा संबंध येत नाही काही नाही. जे अत्यावश्यक सेवेतले पोलीस कर्मचारी डॉक्टर कोणी असतील पत्रकार असतील त्यांच्यासाठीची ती सुविधा आहे. पत्रकारांनाही अत्यावश्यक गरज असेल तरच त्यांनी बाहेर पडा असं आवाहन केलेलं आहे. पासेस असल्यामुळं अत्यावश्यक सेवेतील पत्रकार घटक असल्यामुळं त्यांना काय कोणत्याही प्रकारची अडचण नाहीये असंही त्यांनी स्पष्ट केलंय. या संदर्भात त्यांनी पोलीस आयुक्तांना सगळ्या पत्रकारांच्या समक्ष निरोपही दिलेला आहे. म्हणजे ही हा मुद्दा आपल्या पत्रकारांच्या दृष्टीने होता तो आम्ही मांडला. आणि आदेशामध्ये प्रत्येक गोष्टीचा उल्लेख करता येत नाही, अत्यावश्यक सेवेमध्ये तुम्ही आहात. आणि त्यांनी हे लगेच जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांना फोन करून सांगितलं आणि त्यांनी तिकडून ते मान्य केलेलं आहे. त्यामुळे पत्रकारांनी गरज असेल तर बाहेर पडा. सगळ्यात महत्वाचं सोलापूरचं सिव्हिल हॉस्पिटल आणि या ठिकाणी डॉक्टरांची खूप चांगली टीम काम करते. जिल्हाधिकारी माननीय शंभरकर साहेबांनी देखील सोलापूरचे डीन असतील ठाकूर साहेब यांचंही अभिनंदन केलंय. अत्यंत जीव लावून त्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी हे धडपड करत आहेत. आपण सोलापूरकरांनी ह्या सगळ्या डॉक्टरना सलाम ठोकला पाहिजे. जे पोलीस बंदोबस्तामधले पोलीस आहेत ते देखील स्वतःचा जीव धोक्यात घालून हे सर्व काम करत आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांना आपण पुन्हा एकदा सलाम करूया. आणि पुन्हा एकदा अविनाश कुलकर्णी काय सांगतात? शिवाजी, आपण एक प्रश्न सांगितला की लोकांमध्ये एक घबराट पसरते की माझे शेजारी एक माणूस आलाय मी काय करावं, एक माणूस खोकतोय मी काय करावं, तर त्यासाठी एक पोलीस कंट्रोल एक नियंत्रण कक्ष म्हणजे जे प्रशासकीय जिल्हा प्रशासनाने निर्माण केलेलं आहे त्या प्रशासनाच्या नंबरवरती आपण संपर्क साधायचा आहे. आणि आपलं जे काय म्हणणं आहे ते नाव तिथं गुप्त पाळलं ठेवलं जाणार आहे. आपण फक्त त्या प्रशासनाला त्याची माहिती द्यायची. मला वाटतं शिवाजी त्याचा नंबर आपल्याला सांगतील आणि आपण तो नंबर लिहून घ्या आणि लोकांना कळवा. पण सत्य असेल तर कळवा. कुणावर तरी सूड घ्यायचा आहे, कुणावर तरी आपल्याला त्रास द्यायचा आहे या भावनेने करू नका, नाहीतर हे प्रकरण आपल्याही अंगलट येऊ शकतं. आपण खोटी माहिती दिली ह्याचं ट्रेकिंग पोलीस करू शकतात. परंतु तुम्ही माहिती देताना ती सत्य असावं, म्हणजे ज्या माणसाला त्रास होतोय त्याचा त्रासही कमी व्हावा आणि इतर समाजालाही त्रास होऊ नका. शिवाजी आपल्याकडे जिल्हा नियंत्रण कक्षाचा नंबर आहे 2-73-10-12-0217 हा सोलापूरचा कोड नंबर आहे. त्यामुळे तुम्ही 0217-2-73-10-12 या क्रमांकाला फोन करून जे लोक संशयित आहेत, जे लोक परगावरून आले आहेत, या संदर्भात कंट्रोल रूम मध्ये तुमची माहिती लिखित स्वरूपात द्या, व्हॉट्सअप मेसेजवर द्या, त्याचे सगळे रेकॉर्ड ठेवले जाईल आणि ते तपासासाठी उपयोगी पडतील असं जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केलेलं आहे. आणि आपल्याला मिळालेली सगळी माहिती 100% सत्यच असते असं नव्हे हे लोकांनी आधी विश्वास लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला कोणीतरी कळवतो त्यावेळेला तो त्यामध्ये थोडंसं वाढीव जास्त कळवतो आणि ती वाढत वाढत इतकी खोटी होती जाते की पुढे पुढे 100% ती बातमी खोटीच असते. त्यासाठी आपण खात्री करून घ्या. प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचे काही फोन नंबर्स त्यांनी परवा वेगवेगळ्या विभाग वाईज प्रसिद्ध केलेले गेल्या 2 दिवसांमध्ये वर्तमानपत्रामध्ये ते आपल्याकडे ठेवा. त्यांना थेट माहिती विचारा. आता एक मुद्दा असा होता की ज्यांना आपल्या केगावच्या केंद्रामध्ये ठेवलेले पोलिसांनी किंवा आयसोलेशन केंद्रामध्ये किंवा अशा अनेक ठिकाणी, तर तिथं लोकांना वेळेवरती जेवण खाण मिळत नाही काय अशा तक्रारी होत्या. ह्या तक्रारी आम्ही मांडल्या तरी त्याची दखल घेतली आणि उलट अशी स्थिती आहे की तिथल्या लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला व्यवस्थित मिळते. आपण लक्षात घ्या, आपण उपचारात आहोत, आपण दवाखान्यात आहोत, आपण संकटात आहोत. आपल्याला मजा म्हणून घरी बसवलेलं नाही. थोडाफार त्रास सगळीकडनं होणार कारण हे शासन आहे.
शासन प्रत्येक वेळी सगळ्यांचं समाधान 100% एकाच वेळेला करू शकेल असं नाही. त्यांचे प्रयत्न मात्र त्या दृष्टीने सुरू असतात. आपल्या काही शंका असतील, निश्चित अडचणी असतील, त्या आमच्या समोर मांडा. आम्ही सुद्धा जेवढ्या अडचणी आल्या होत्या त्या बहुतेक सगळ्या त्यांच्या समोर मांडलेल्या आहेत. पण हे सगळं सांगत असताना एक लक्षात आलं, मी मगाशी पोलीस आयुक्तांशी सुद्धा बोललो, शिंदे सरांशी, तर त्यांचंही म्हणणं असंच होतं की तुम्ही फिरण्याचा हट्टाहास का करताय सगळेजण, किंवा बाहेर येण्याचा. ही साखळी तोडण्यासाठी घरात बसणं हा एकच उपाय आहे. जरी पास दिले असले तरी त्या पासचा कमीत कमी वापर करा. लोकांनी रस्त्यावर न आलेलं चांगलं आहे. पोलिसांना तुम्हाला मारण्याचा, तुम्हाला अटक करण्याचा, तुम्हाला त्रास देण्याचा कोणताही आनंद नाही. या काळात तरी तुम्हाला सुरक्षित ठेवणं या ध्येयानं पोलीस रात्रंदिवस राबतायत, त्याची कदर करा असं पोलीस आयुक्त म्हणालेले आहेत. आणि आपण खरंच या कळकळीच्या विनंतीचा विचार केला पाहिजे. तर जिल्हाधिकारी जे म्हटलेले आहेत 100% की तुम्ही घरात बसणं, बातम्या पुन्हा तुम्ही चांगला असताना बातम्या काढू शकता, जास्तीत जास्त कमीत कमी फिरून, जास्तीत जास्त घरात बसून काम करून एक वेगळ्या प्रकारची पत्रकारिता करता आली तर करा, अशा पद्धतीचं कळकळीचं आवाहन केलं. या हे सांगताना त्यांना काही बाबी सांगण्याच्या अडचणी होत्या, त्यांनी गांभीर्य त्या गर्भित अवस्थेत त्या एका वाक्यातनं प्रकट केलेलं आहे. तर आपण या सगळ्यातनं बोध घेऊया. हे 3 दिवस आपण प्रशासनाला अधिकाधिक सहकार्य करूया, जनतेने, आम्ही पत्रकार मंडळी करू, इतर क्षेत्रातली ज्यांना पास मिळाले ती सगळी क्षेत्रातली करू. आणि या प्रशासन यंत्रणेचा जो ध्येय आहे त्याला आपण जर अशा पद्धतीने साथ दिली तर मला वाटतं आपण हे ह्या आजाराचा मुकाबला करण्याच्या दृष्टीने सक्षम होऊ असं मला वाटतंय. धन्यवाद अविनाश सर, धन्यवाद विनायक भटकर. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं एकच वाक्य आपण पुन्हा एकदा रिपीट करूया, स्वतःचा जीव वाचवा आणि स्वतः सेफमध्ये राहा, एवढंच मीही आपल्याला सांगतो. आणि या ठिकाणी आमचा हा फेसबुक लाईव्हचा कार्यक्रम समाप्त करतोय. धन्यवाद.